हाय गाइस, आज आपल्या ट्रिपचा आहे दुसरा दिवस आणि आता आम्ही चाललो आहोत ब्रेकफास्टसाठी आणि मग तिकडनं आल्यानंतर आम्ही बॅग पॅक करून इकडनं निघू पुढच्या प्रवासासाठी. तुम्ही पाहिलंच असेल, आम्ही काल मेट्रो गार्डनला गेलेलो आणि तिथे फन झोनमध्ये आम्ही गो कार्टिंग पण केली. टेबल पॉइंट आहे महाराष्ट्रामध्ये माथेरान सेकंड टेबल पॉइंट आहे जिथं व्हील अलाउड नाही केलं, फक्त घोड्यांची सवारी असते. तर फर्स्ट तुम्हाला सर्वांसाठी घोड्यावरती अर्धा किलोमीटर ट्रायल राईड फ्री आहे. 9 पॉइंट आहेत पुढे पाहण्यासाठी जे आम्ही तुम्हाला घोड्यांवरती व्हिजिट करतो. डोंगर दिसतो तो महाबळेश्वर इथून 22 किलोमीटर. तिथे 12.2 मंदिर, पण तिथे कसे तुमची स्वतःची गाडी असते, जसा पण तशी गाडी. एक माथेरान टेबल आणि दोन ठिकाणचे ते घोडे. अशा खंडातला 4378 सी लेवलचा स्पॉट, पाचगणी महाबळेश्वर मधला मेन आणि नॅचरल. ऍक्च्युली ह्या टेबल्यापेक्षा सुद्धा उंच महाबळेश्वर आहे, पण ते डोंगराच्या बाबतीत आणि हे टेबलाच्या बाबतीत. त्याची उंची 4378 फुटफीट सी लेवल पासून 1000 उंचीने महाबळेश्वर. त्याच्यामध्ये फर्स्ट 5 टेबल लँड, सेकंड तुम्हाला 1 पॉइंट येतो राजा हिंदुस्थानी मधला, 3 नंबरला शूटिंग स्पॉट जिथे तुम्ही उतरणार फोटोग्राफी, तिथे कपलचे फॅमिलीचे 3 अँगल आहेत. 4 नंबरला टायगर केव, तिथलं मेन अट्रॅक्शन जे 14 वर्षे बंद होती. आतमध्ये नेणार 10 पायरी बर्फासारखी थंड आहे. केव पाहून वर आले की ह्या टेबलचा एक मोठा झील आहे आतमध्ये. चेन्नई एक्सप्रेस पाहिलात जिथे पिका पाणी येते सोडते बनते तिथली तो झील तिथे आहे. घोडे तिथे बी जाणार. आणि महत्वाची गोष्ट, तुम्हाला शूटिंग स्पॉटवरून व्हॅलीमधले जे 4 पॉईंट कव्हर करतात ते तुमचे पुढचा टायमिंग आणि ट्रॅव्हलिंगचा तो खर्च वाचतो. त्या 4 पॉईंटमध्ये सिग्नी पॉईंट असतो, पाचगणीचा सनसेट सनराईज पॉईंट. दुसरा ग्लायडिंग पॉईंट जे इलायती पतंगवरती उतरतात पॅराशूट. वेलकम पाहिलात ना, ते लाकडी घर गिरतं मधमाशा तो स्पॉट आहे. राजा हिंदुस्थानी मधला पालन खेळ तारे जमीनची शाळा. आणि परत एक पांडवांची गुफा, प्राचीन कालीन ज्याच्या शिवलिंगाची. ऑल टेबलांच्या पॅकेजला अर्धा तासाचा अवधी असतो, 10-15 मिनिटे जास्त घेतात. इथे टोटल 5 पठार आहेत. गणी हा संस्कृत वर्ड आहे, असे 5 अंगण आहेत म्हणून याला 5 गणी असे म्हटले जाते. तुम्ही इथे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात व्हिजिट कराल तर इथे तुम्हाला खूप हिरवळ पाहायला मिळेल आणि इथे विविध 4 ते 5 प्रकारची फुलं बघायला मिळतील. या पठारावरती खूप सारा चित्रपटांची शूटिंग होत असते. टेबल लँड हे शूटिंगसाठी फेमस आहे आणि 5 गणी हे शाळेसाठी फेमस आहे. संपूर्ण 5 गणीमध्ये टोटल 45 शाळा आहेत. 5 गणी हे एज्युकेशन सेंटर म्हणून असेही ओळखले जाते. गदर मूवीमधील इंडिया पाकिस्तानचे बॉर्डर दाखवली आहे, त्याच वेळेस हम जुदा हो गए या गाण्याचे चित्रीकरण इथेच करण्यात आलेले आहे. वादा कैसे तोड़ दूं इस वादे पे मुझको अब जीना अब मरना सजना. तसेच खिलाडी मूवीमधील अक्षय कुमार आणि आयशा जुल्का यांच्यावर चित्रित केलेले गाणे वादा रहा सनम हे देखील याच टेबल पॉइंटवरती शूट केलेले आहे. हम तुम्हारे हे सनम या मूवीमध्ये जे स्वित्झर्लंड दाखवण्यात आले आहे ते या टेबल लँड पॉइंटवरती शूट केले गेले आहे. आता आपण जो पॉइंट पाहणार आहोत तो 5 पांडवांचा पावलांचे ठसे. ज्या वेळेस पांडवांना वनवास झालेला तेव्हा ते इथून गेलेले असे इथले गावचे लोक सांगतात. ना तुम्ही बघितलं ना आम्ही बघितलं, मानलं तर देव नाही तर दगड. तुम्हाला दगडातच पांडवांच्या पायाचे ठसे बघायला मिळतात. तुम्ही नाशिक पंचवटी किंवा इथून 12 किलोमीटर वाई शहरात गेलात तर तुम्हाला मंदिरात ते रामायणाचे दाखले पाहायला मिळते, पण इथे मंदिर बांधायला अलाव नाही कारण हा टेबल लँड नॅचरल आहे. ज्वालामुखीच्या लावापासून हा टेबल लँड तयार झालाय. मराठीत अग्निजनक खडक म्हणून ओळखला जातो. हे जे आपण बघत आहोत हे 1 ट्री पॉइंट आहे. इथे झाड लावलं तर झाड येत नाही कारण जमिनीच्या आत पूर्ण खडक आहे. नरसिंह मूवी मधील जाओ तुम चाहे जहा
आणि धर्मात्मा मूवी मधील तुमने किसी से कभी प्यार किया है या गाण्याची शूटिंग देखील याच वन ट्री पॉइंट खाली झाली आहे. आपण आता जे गाणं प्ले करणार आहोत हे सगळ्यांना माहीत असेलच, कारण की हे त्यावेळेचं सर्वात फेमस गाणं होतं. मग काय मित्रांनो, तुम्हाला पण वाटतं की नाही एकदा तरी पाचगणी हे व्हिजिट करायला हवं. जेव्हा तुम्ही या ठिकाणी याल तर आमच्या या व्लॉगची नक्कीच आठवण काढाल. हे जे तुम्ही आता जे स्क्रीनवर पाहत आहात हे आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगा. छत्रपती शिवरायांचं संपूर्ण बालपण इथेच गेलं. हॉर्स रायडिंग, गनिनी कवा, लढाई करणं महाराजांनी या सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये शिकलं. सिडनी पॉइंट, ग्लायडिंग पॉइंट, राजा हिंदुस्थानी मधील पालन खेत गाव तुम्हाला साईट सीन मध्ये पाहायला मिळतं. खाली जो हे तुम्हाला प्लॅटू दिसत आहे तो आहे ग्लायडिंग पॉइंट. वेलकम मूवी मध्ये शेवटी जे घर दरीत पडतं ते याच स्पॉटवरच शूटिंग केलेलं आहे. धमाल मूवी मध्ये एक सीन आहे बसला लटकतात. हँगिंग गार्डन ही या स्पॉटवरची शूटिंग आहे. हा तुम्ही जो स्क्रीनवरती एरिया पाहत आहात हा 12 महिने ग्रीनच असतो, कारण इथे जांभळाची झाडं आहेत. मे महिन्यात तुम्हाला जे जांभूळ खायला मिळते ते हेच जांभळाचे झाड आहे. ही निलगिरीची झाडे आहेत. डोकेदुखी, पायदुखीवर तेल यापासूनच बनवले जाते. हा जो मोबाईल टॉवर आहे हा पाचगणीचा सिडनी पॉइंट सनराइज अँड सनसेट पॉइंट म्हणून ओळखला जातो. कसौटी जिंदगी की, सोन परी, कैसा ये प्यार है, मिलियनियर जनरेशन या सिरियल पाहून मोठं झालं. या सर्व सिरियल्सची शूटिंग याच पॉइंटवर झाली आहे. शिवाजी महाराजांचा अर्धवट राहिलेला किल्ला संभाजीगड देखील इथून पाहायला मिळतो. याला कमळगड असेही बोललं जातं. जसे कमळ हे पानात उगवतं तसंच हा किल्ला चारही बाजूने पानात वेढलेला आहे. हा डब्ल्यू दिसत आहे, त्याच्या पाठीमागे प्रतापगड आहे. इथे कृष्णा आणि सावित्री नदीचा संगम आहे. मेला, आईना, खिलाडी, गदर, इन्साफ, आवारा पागल दिवाना, वेलकम, सिंगम, अलीबाबा 40 चोर, दबंग अशा अनेक मूवींची शूटिंग याच पॉइंटला झाली आहे, म्हणून याला शूटिंग पॉइंट असे बोलले जाते. बाजीराव मस्तानी मध्ये रणवीर समाधी घेतो त्याची शूटिंग याच लेक मध्ये झालेली आहे. आता आपण जाणार आहोत टायगर क्यूब पाहायला. टायगर क्यूब मध्ये शिरण्यासाठी आपल्याला अरुंद पायऱ्यांची वाट होती. पायऱ्यांच्या एका बाजूला रेलिंग होत, पायऱ्या थोड्या उंचच होत्या. जवळपास 40-45 पायऱ्या उतरून तुम्ही गुफेमध्ये शिरता. गुफेमध्ये एंट्री करताना पर पर्सन 15 रुपये तिकीट होते.
गुफेच्या एंट्रन्सला भरपूर अशी हिरवळ होती. गुफेमध्ये एंटर करताच आम्हाला वातावरणातील गारवा जाणवला. गुफेमधून बाहेर पडताच आम्हाला एक हँडीक्राफ्ट शॉप आणि टी स्टॉल पाहायला मिळालं. हँडीक्राफ्ट शॉप मध्ये आम्हाला विविध प्रकारची मातीची भांडी आणि विविध प्रकारची लाकडी खेळणी आणि हॅट्स पण बघायला मिळाले. इथून दिसणारे दृश्य खूपच विलोभनीय होते. सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि दिसणारा हा हिरवळगार नजारा डोळ्याचे पारण फेडणारा होता. टायगर क्यूब पाहून झाल्यानंतर आम्ही निघालो लायन क्यूब पाहायला. लायन क्यूला कैलाश क्यूब सुद्धा म्हटलं जातं, कारण या क्यूब मध्ये सुंदर अशी शंकराची मूर्ती आहे. टायगर क्यूब प्रमाणेच लायन क्यूचा जो मार्ग होता तो खूप अरुंद होता. या क्यूब मध्ये एक डेंडाइन रेस्टॉरंट कॅफे सुद्धा आहे. लायन क्यूब मध्ये पर हेड 15 रुपीज एंट्री फी होती. गुफेच्या आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला सुंदर अशा शंकराच्या मूर्तीचे दर्शन झाले. दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढच्या वाटचालीस निघालो. पाचगणीवरून आम्ही महाबळेश्वरला जाणार, ते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये पाहायला मिळेलच. कसा मग वाटला तुम्हाला आमचा हा व्लॉग आम्हाला कमेंट थ्रू नक्की कळवा. माझ्या गर्विकच्या या YouTube चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.